Like short film or film, किंवा serial web series anything you can say, कुठली पण गोष्ट पण आपण आता शॉर्ट फिल्म बद्दल बोलूया. तुम्हाला लागते एक गोष्ट स्टोरी स्क्रिप्ट. आता गोष्ट आणि स्क्रिप्ट याच्यात जो फरक आहे, मुळात स्क्रिप्ट म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येऊ शकतात तुम्हाला अंदाज असेल. स्क्रीन प्ले, डायलॉग्स, बरोबर. स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स गोष्ट म्हणजे स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग्स या तीन वेगवेगळ्या गोष्टी सगळ्यात पहिले. माध्यम जसं बदलतं तसं त्याची गरज त्या माध्यमाची बदलते. आपण नाटक करायला येतो, आपण नाटकाचं एक वेगळं स्क्रिप्ट असतं आपल्याकडे. तसं जेव्हा आपण एखादी शॉर्ट फिल्म करत होतो किंवा एखादी फिल्म करत होतो तेव्हा आपल्याकडे त्या फिल्मसाठी किंवा त्या माध्यमासाठी उपयुक्त ठरणारी स्क्रिप्ट असतात. त्याचा एक फॉर्मॅट असतो. सो दॅट इज स्क्रिप्ट. ओके, तुम्ही कसं शूट करणार तो स्क्रिप्ट. त्यानंतर डिरेक्शन. यू नीड अ डिरेक्टर टू डिरेक्ट दॅट फिल्म ऑर शॉर्ट फिल्म. कारण डिरेक्टर नेमकं काय काम करतो सगळ्यात पहिलं ते थोडस आहे. तुम्ही कोणी मला सांगू शकाल डिरेक्टरचं काम आहे, दिग्दर्शकाचं काम आहे. आणि मी असं एक्सपेक्ट करतो की तुमच्यापैकी काही जण बनवतील एक शॉर्ट फिल्म या फेस्टिवलसाठी, या कॉम्पिटिशनसाठी. म्हणून मी विचारतो. अच्छा, लेखकाने जे लिहिलंय ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. ओके, अजून तोपर्यंत आपण काहीतरी केलं पाहिजे जोपर्यंत ही युथ ही एनर्जी आपल्याकडे आहे.
तोपर्यंत आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि ही गोष्ट जी आहे ती आपल्या नक्कीच आपल्या समाजामध्ये एक बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरणारी गोष्ट. सो म्हणून आम्ही विचार केला की असं कुठलं माध्यम आहे. आज आपण जर विचार केला तर प्रत्येकाच्या हातात एक मोबाईल फोन आहे, स्मार्टफोन. ओके, म्हणजे फोन तर स्मार्ट झाला, पण लोक काही स्मार्ट नाही घेत नाही, डेफिनेटली. पण थोडस या गोष्टींचं भान जर आपण ठेवलं की त्या टेक्नॉलॉजीचा वापर कशासाठी करायला पाहिजे, त्याच्यातनं आपण काय साध्य करायला पाहिजे, तर डेफिनेटली गोष्टी बदलू शकतो. आणि त्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही सगळे आज इथे 40 मुलं जरी आले, बट यू पीपल हॅव दॅट स्ट्रेंथ बिकॉज यू बिलॉंग टू जर्नलिझम. आप जर्नलिझम से आणि जर्नलिस्ट काय करू शकतो हे आपण बघतोच. आज माध्यमांची ताकद जी आहे ती पत्रकारांमध्ये आहे, पण ही गोष्ट पण आपण मान्य करायला पाहिजे की ते सुद्धा नागरिक आहेत आणि हे सामाजिक भान त्यांच्यामध्ये सुद्धा असलं पाहिजे. तर ते चांगल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवतील, योग्य बातम्या, चांगल्या म्हणण्यापेक्षा योग्य बातम्या योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवतील, त्याची गरज असतो. सो नाव कमिंग बॅक टू पॉइंट, शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन. शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन, आता शॉर्ट फिल्म म्हणजे नेमकं काय आहे, म्हणजे आम्ही सिनेमा आपण सगळे बघतो, फिल्म्स भरपूर बघतो आपण, असं कोणीच नसेल तरी ज्याने फिल्मच बघितली मी आतापर्यंत ते होऊ शकतं. फिल्म आपल्याला कुठेतरी फिल्म आवडते, कुठेतरी नाही आवडत, ही प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल चॉईस आहे, करेक्ट. पण आपल्याला एखादी आवडते किंवा एखादी मासेसला आवडते, जास्तीत जास्त लोकांना आवडते, त्याचं कारण काय असतं? कोणी सांगू शकेल म्हणजे? हा, आपण थोडं फॉर्मल डिस्कशन करूया, आपण नको उगीच खूप इन्फॉर्मल. काय वाटतं एखादी फिल्म लोकांना आवडते का आवडत असं? विषय, अजून डायलॉग, मांडणी, ग्रेट, म्युझिक, काय संदेश दिला गेला आहे, ओके, ग्रेट कॉन्टेंट, नवीन नवीन विषय, ओके. हां, आपण एक सिनेमा का आवडू शकतो लोकांना, काय कारण असू शकतं सिनेमा आवडण्याचं, त्याच्याविषयी आपण. यस प्लीज. विषय मांडण्याची पद्धत, ग्रेट. थीम, ओके. कंटेंट, ओके. टेक्निक, ग्राफिक्स कॉन्सेप्ट, टेक्निक, ग्राफिक्स टेक्निक्स, करेक्ट. टेक्निकल गोष्ट वेगवेगळ्या, खूप रिअलिटी असते, रिअलिटी असते म्हणून आवडू शकतो, ओके. सिनेमॅटोग्राफी, लार्जर लाईफ, ओके. त्यातलं पात्र कुठल्या परफेक्टमध्ये मॅच होतंय त्याच्यावर पात्र, ओके, ठीक आहे. कॅरेक्टर, ठीक. अजून मनात एखाद्या कल्पना असेल तीच जर का दाखवली असेल तर जास्त आहे. आधीच आपल्या मनात एखादी कल्पना असेल आणि तीच जर का दाखवली गेली असेल तर तेव्हा जास्त आवडत. आधीच आपल्या मनात एखादी कल्पना असेल आणि तीच जर का दाखवली गेली तर, हो, करेक्ट. एडिटर काय करतो? एडिटरचं काम नको असलं काढून टाकायचं की हवा आहे तेवढंच असे, म्हणजे तो दोन्ही गोष्टी करतो, नको असलं काढून टाकतो, नको असलं नको असलं शूट का करतो. तुम्ही करून बघा मग तुम्हाला कळेल नको असलं का शूट करतो. नाही ते एडिटर नाही करत, बरोबर आहे, तो मुद्दा आहे तो पोस्ट प्रोडक्शन मध्ये. स्क्रीन प्ले रायटिंग इज मोर अबाउट, जसं आता मगाशी बोलणार बोलत होती आपण ज्या नाटक करतो त्या नाटकाचं एक वेगळं स्क्रिप्ट असतं आपल्याकडे, अंक दोन अंक किंवा चार अंकी असेल, एकांकिक असेल किंवा दीर्घांक असेल, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्रवेश असतो, बरोबर. त्या एका प्रवेशात ती गोष्ट घडते, दुसऱ्या प्रवेशात ती,
आता काय होतं आपण जेव्हा सिनेमा करतो तेव्हा आपण कॅमेरा आपण कॅमेरा होतो या माध्यमात होतो या माध्यमात आपण जेव्हा काम करतो या माध्यमात तुमच्याकडे एक फ्रीडम आहे तुम्हाला या माध्यमाच्या गरजेनुसार तुम्ही याचा वापर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं करू शकता. सो जसं नाटकामध्ये तुम्ही एका पडदा उघडला तुमचं नाटक वन स्ट्रोकमध्ये सुरू झालं पूर्ण स्टार्ट टू एंड तुम्ही लागतो इथे तसं नाही तुम्ही कट करू शकता नंतर तुम्ही एडिट करू शकता बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. सो त्यातले जे दृश्य आहे ते दृश्य हे फार लिखाणाची ते लिहिण्याची एक पद्धत फॉर एक्झाम्पल सीन कधी होणार डे की नाही ओके त्याचं लोकेशन काय कारण नाटक एका स्टेजवरती आहे पण तुम्ही जेव्हा सिनेमा करत असाल किंवा तुम्ही जेव्हा शॉर्ट फिल्म करत असाल तेव्हा लोकेशन्स बदलतात. आपण एक सेट लावून तिथे नाही करत ना का मी आत्ता इथे करतो आहे नंतर बाहेर गेटवर जाऊ शकतो नंतर कॅनडा कॉर्पोरला जाऊ नंतर द्वारकाला जाऊ असं वेगवेगळे सीन्स माझ्यासाठी वेगवेगळ्या लोकेशनला करतो. सो मला कॅमेरा माझं युनिट येऊन तिकडे जायचं तिथून पुढे जायचं तर पुढे जायचं. सो माझे स्क्रिप्ट जे असतं त्याच्यावरती लोकेशन ओके एक्सटिरियर की इंटिरियर करणार आहे कुठून सीन सुरू त्याच्यामध्ये काय काय करतो सीन इज जस्ट लाईक द सीन जसं आपण एक सीन नॅचरली आपण जे करतो नाटकासाठी करतो असे जसे दॅट इज अकॉर्डिंग टू द चॉईस ऑफ डिरेक्टर रायटर कोण आहे त्याच्यानुसार आणि त्यानंतर कट ट्रान्झिशन आपण त्याला म्हणतो सीनमध्ये एक ट्रान्झिशन येतो एंड की कट टू वर फ्रेंड इन फ्रेंड आउट ओके. सो लॉजिक टू द अदर सीन त्याचं काय असेल. सो ही दृश्य माध्यमांची जी साखळी आहे दृश्यांची जी साखळी आहे तुमच्या स्क्रिप्ट मधली त्याला आपण स्क्रीन प्ले म्हणू शकतो की हा स्क्रिप्ट 50 सेकंदात एक विषय तुम्हाला पोचवायचा लोकांपर्यंत सिविक सेन्स काय असतो आणि हे मुक्त माध्यम आहे तुम्हाला जे वाटतं आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमचा विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकता. परिणामकारकता काय असावी त्याची हे सुद्धा तुम्हालाच ठरवायचं पण त्यासाठी तुम्हाला ब्रेनस्टॉर्मिंग करावं लागेल तुम्हाला विषय काढावा लागेल विषय ठरवावा लागेल आणि जे तुम्ही करणार आहात ॲज अ जर्नलिस्ट पुढे तुमच्या एंटायर करिअरमध्ये तुमची एक छोटीशी बातमी म्हणजे अगदी काही प्रश्न विचारायचा असेल तुम्ही विचारू शकता होईच नाही. शॉर्ट फिल्म करताना पात्र किती असावे किती घ्या असं असं काही एक पासून दीड हजार व्हॉइस ओव्हर म्हणजे काय किंवा इथे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता की म्युझिक म्हणजे काय किंवा फॉलीज म्हणजे काय. व्हॉइस ओव्हर आणि डबिंग मध्ये छोटस अंतर आहे. डबिंग करताना कुठलाही माणूस जेव्हा एखाद्याचा आवाज समजा अगदीच वाईट असेल म्हणजे निषाद या बाबतीत भयंकर विचार की सैनिकी पेशातला माणूस आहे म्हणून तो ऍक्टर म्हणून नुसता दाखवायचा आहे ऍडमध्ये त्याच्या बर्गरच्या डिश आहेत 6.5 फूट उंच आहे आणि तो उभा राहिला आणि त्याला विचारलं क्यू जवान कहा जावे असं म्हणाला त्याच्यासाठी नक्की डबिंग करायची गरज पडली क्यू जवान ते कहा जा रहा जी मैं कहा जा रहा हूँ असं काहीतरी करायला लागलं असेल त्याच्यासाठी ते डबिंग येतं. डबिंगचे शूटिंग साईन्स वेगळे आहेत. व्हॉइस ओव्हरची बेसिक आयडिया अशी आहे की तुम्ही कुठचीही गोष्ट जर का आवाजाच्या माध्यमातून त्या जनमानसापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असत म्हणजे कुठलीही ऍड झाली की जनरली हल्ली त्याला एक बॉटम लाईन म्हणतात त्या बॉटम लाईन सारखी ती एक लाईन येते नेव्हर सेल्फी वर्स ट्राय एवढीच येते तर त्या हिशोबाने ती यावी कशी मराठीत असेल तर चिकार अशा असतील मराठी लाईन्सची ती तुम्हाला काहीतरी आठवत असतं किंवा स्ट्रेस करायची असते एखादी काही स्ट्रेस करायची असते त्याला तर ते जे देतात त्याला व्हॉइस ओव्हर्स म्हणतात. हे व्हॉइस ओव्हर्स एका लाईनीचे असतात. काही ठिकाणी जेव्हा नॅरेटिव्ह येतं एखादी डॉक्युमेंटरी आहे आणि तुम्ही कुठची तरी डॉक्युमेंटरी दाखवता तर ती डॉक्युमेंटरी दाखवायची कशी ती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती असेल तर जरासं ऐतिहासिक बोल एखाद्या कॉलेजबद्दल असेल तर जरासं लाऊडली बोल एच पी कॉलेजमध्ये आल्यानंतर आपल्या सगळ्यांना असं वाटत असेल अशी बरोबर असेल काही ॲड्स वेगळ्या असतात काही धीर गंभीर असतात
आवाजांच्या वेगळ्या वेगळ्या प्रकार तिथे वापरायला लागतात ज्याला तुम्ही सगळेजण जाणता व्हॉइस मॉड्युलेशन असं म्हणतात. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं, बाहेर कुठे गेलं ते वाक्य सगळं सरळ झालं, ज्याला आपण इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स याच्यातला फरक काय रे कुठे गेला होतास असं करायचं. आता हा म्हणण्याच्या होतं काय रे कुठे गेला होतास, हे वेगळे वेगळे जे प्रकार आहेत. म्हैसूरमध्ये थोडेसे मोठे म्हैसूरचे मोठं क्षेत्र आता सगळ्यांना उघडं झालेलं आहे, कारण जसं यांनी सांगितलं तसं जाहिरात क्षेत्र डबिंग क्षेत्र तुम्ही सगळ्यांनी त्या दिव्य माणसांचे चित्र व्हिडिओज पाहिले असतील. फॉर्च्युनेटली मला त्यांचा सहवास मिळाला, कारण ते माझे मित्र आहेत चेतन शशीधर, त्यांचे पूर्ण व्हॉइस ओव्हर तुम्ही पाहिले असेल. जे स्वतः सचिन तेंडुलकरला आपण व्हॉइस ओव्हर करतो आणि सचिन नुसती ॲड करतो आणि निघून जातो, तर त्यांनी एक सांगितलेली कप्पीशीर घटना तुमच्याशी शेअर करतो की प्रत्येक आवाजाला पण गाण्यासारखं एक घराणं असतं. मी त्यावेळेस त्याला घराणं कसं काय असतं, त्यामुळे आपले पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि सचिन तेंडुलकर यांच्या आवाजाचं घराणं एक आहे. म्हटलं म्हणजे कसं, म्हणजे सचिनला जेव्हा तू प्रश्न विचारतोस काय रे तुला म्हणजे ही इनिंग खेळून कसं वाटलं, डेफिनेटली मॅन आय वॉज बॅटिंग लाईक दिस कसं बोलतो. आणि मनमोहन सिंग पण हा जन्मय त्यांचं घराणं आहे असं म्हणतात. जसं फिल्मचं जर का उदाहरण द्यायचं झालं तर अमरीश पुरी प्राण मोहन पुरी हे सगळे देशमुख बोलतात, हे सगळे नाना पाटील यांचं एक घराणं आहे. कुरकुरीत पदार्थ खाऊन दोन तसं काही करताय, काही तुमच्या जीन्स मध्ये असतं की देणगी असेल पाहिजे. मला आहे असं माझं म्हणणं आहे, काही माझ्या आई वडिलांचे लग्न असेल, माझ्या वडिलांचा आवाज मला जास्त बरोबर असेल, त्याच्यानंतर तुम्ही तो प्रयत्न करायला हवे. म्हणजे याच्यासाठी तुम्ही सगळेजण म्युझिक पण शिकता. म्युझिकमध्ये तीन सप्तक असतात, मंद्र सप्तक खार सप्तक आणि मध्य सप्तक. मध्य सप्तकातलं सारे गम जेव्हा तुम्ही म्हणता ते जेव्हा मंद्र सप्तकात खालच्या सप्तकात खाली खाली जात तो बेसचा जो आवाज आहे तुम्हाला हळूहळू डेव्हलप करतो. वरचा आवाज डेव्हलप करायला माझ्या वयात त्रास होतो जरासा, मुलींना ते सहज शक्य आहे पण त्यांचा आवाजाचा पोतच बसतो, पुरुषांचा आवाज मुळातच मसाळा असतो. त्यामुळे सोपं काही छोटीशी उदाहरण झालं असेल तर सांगणे आवडतं नाही तुम्ही आपला बोलत बसतो. विष्णूजी दाखवते 6 सेकंदाची फिल्म. काही लोकांना हा प्रश्न पडला की शॉर्ट फिल्मचं ड्युरेशन काय असं, तसं तिथे करण्याचा प्रश्न शॉर्ट फिल्म म्हणजे काय, किती शॉर्ट हा एक महत्त्वाचा प्रश्न. एवढीशी काय एवढीशी 6 सेकंदापेक्षाही कमी होऊ शकते का, मी म्हणत होऊ शकते नाही असं काहीच. तुम्ही या वेबसाईटवरती व्हिजिट करून त्याच्यातले रूल्स अँड रेग्युलेशन बघू शकता काय आहेत वर्किंग बनवण्यासाठी.